हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीविषयक तीन अपडेट्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यातील पहिलं अपडेट आहे जागा घटल्याने शिक्षक भरतीत स्पर्धा नऊ वर्षांनी प्रक्रिया आणि ठराविक जिल्ह्यातच भरती आणि या सर्वांवरती अतिरिक्तांच्या समायोजनाचा परिणाम होणार आहे हे पहिलं अपडेट असून दुसरं अपडेट आश्रमशाळेतील शिक्षक भरती संदर्भात आहे नेमकी सद्यस्थिती काय आहे आश्रमशाळेतील शिक्षक भरती संदर्भात याविषयी दुसरं अपडेट असून आणि तिसरं अपडेट आहे सेवेत असणाऱ्या शिक्षकांना आता नोकरी गमवावी लागणार आहे आणि याचं कारण नेमकं काय आहे याविषयी सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पहिलं अपडेट पाहूया जागा गटल्याने शिक्षक भरतीत स्पर्धा नऊ वर्षांनी प्रक्रिया ठराविक जिल्ह्यातच भरती अतिरिक्तांच्या समायोजनाचा होणार परिणाम मागील नऊ वर्षे शिक्षक झालेली नाही त्यातच भरती परीक्षा घेऊन तब्बल दीड वर्ष लोटल्यानंतर राज्यभरात केवळ दहा हजार एक जागा भरण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चोवीस हजार शिक्षकांची पदे भरण्यात येतील अशा घोषणा वारंवार केल्या होत्या परंतु आत्ता केवळ दहा हजार एक जागा भरण्यात येत असल्याने राज्यभरातील डी एड बी एड धारकामधून संताप व्यक्त होत आहे अर्थात यानंतर दोन हजार जागांची सुद्धा वाढ झालेली आहे आणि त्यामुळं बारा हजार एक जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे सुरुवातीच्या टप्प्यात ठराविक जिल्ह्यांमध्ये भरती करण्यात येणार असल्याने उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळेल किंवा मिळणार रा आहे राज्यातील सुमारे पाच हजार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची बाब पुढे आल्याने रिक्त जागांची संख्या कमी झाली आहे असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे सामावून घ्यावयाचे अतिरिक्त शिक्षक व शिक्षण सेवकामधून स्थायी होणारे शिक्षक हे या भरतीमध्ये गृहीत धरलेले नाहीत ही, ना ही पूर्णतः नवीन दहा हजार शिक्षकांची भरती असणार आहे सोळा जिल्ह्यातील बिंदूनामुलीनंतर एसई बी सी व ई बी सी वर्गांसाठी एकही जागा दिसत नाही त्यामुळे त्या त्या जिल्ह्याच्या बिंदुनामोळची फेरतपासणी करून त्या जागा भरल्या जातील तोपर्यंत तेथील पन्नास टक्के जागा भरल्या जाणार आहेत पवित्र पोर्टलवरील जाहिरात सध्या संस्थाचालक व शिक्षणाधिकाऱ्यांसाठी आहे सुरुवातीच्या टप्प्यात ठराविक जिल्ह्यामध्ये भरती करण्यात येणार असल्याने उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळेल शासनाने इतकी वर्षे नोकरीची वाट बघायला लावली व शेवटी फारच कमी जागांची भरती प्रक्रिया सुरू केल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या भरतीत खुला प्रवर्ग इतर मागास यावर अन्याय झाल्याचे किंवा केल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संतप्त झालेल्या उमेदवारांनी थेट मंत्रालय गाठले होते तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यांची भेट घेऊन व्यथा मांडली सर्वच जिल्ह्यामध्ये शिक्षक भरती करा तरच सर्वांना न्याय मिळेल काही जिल्ह्यामध्ये बिंदुनामुलीचे घोळ असल्याने जागा पोर्टलवर भरण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे ठराविक जिल्ह्यामध्ये स्पर्धा वाढणार आहे बिंदुनामुलीचा घोळ मिटेपर्यंत शिक्षक भरती थांबवा अशी मागणी या उमेदवारांनी केली आता या सर्व बातमीवरून आपल्यामध्ये महत्त्वाचे असे मुद्दे घेऊयात त्यामधील पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यामध्ये पाच हजार अतिरिक्त शिक्षक आहेत आणि या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करणं गरजेचं आहे आणि या समायोजन जिल्हा परिषद तसेच रिक्त पदावरती करण्यात येणार असल्यामुळं पदांची संख्या या ठिकाणी कमी आल्याची माहिती समोर येत आहे आणि तब्बल पाच हजार अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत त्यामुळे या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी या नवीन भरतीतील शिक्षकांच्या पाच हजार जागा कमी झाल्याचं सुद्धा माहिती यातून समोर येत आहे त्याचबरोबर बिंदू नामवली घोळ असणाऱ्या सोळा जिल्हा परिषद आहेत आणि या सोळा जिल्हा परिषदेमधील पन्नास टक्केच पदं या ठिकाणी भरतीसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे आणि पन्नास टक्क्या पदांची जी जाहिरात आहे ही जाहिरात बिंदू नामवलीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व घोळ बाहेर आल्यानंतर किंवा मिटल्यानंतर या ठिकाणी जाहिरात देण्यात येणार आहे त्याचबरोबर सर्व जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी उमेदवारांनी वारंवार केलेली आपल्याला माहीतच आहे भाजप सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया मागील दीड वर्ष भरती लांबवली चोवीस हजारांची शिक्षक भरती करणार अशी घोषणा श्री तावडे यांनी वारंवार केली होती परंतु ही आश्वासने हवेतच विरल्याने शिक्षणमंत्री तावडे व भाजप सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा जिल्ह्यातील उमेदवारांचा भरणार होणार असल्याने स्थानिकांचा विरोध वाढू लागला आहे आता येथील लोकप्रतिनिधीही यात उतरल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा मित्रांनो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये वारंवार स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी होत आहे आणि ही मागणी यावर्षीच्याही भरतीत करण्यात आलेली होती मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आत्ता या दोन जिल्ह्यामध्ये डी टी एड बी एड उमेदवारांबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही परप्रांतीय म्हणजेच परजिल्ह्यातील उमेदवारांना या ठिकाणी घेण्यासाठी विरोध दर्शवलेला आहे आणि त्याबाबत आंदोलनं निवेदनंसुद्धा देण्याचं काम सुरू आहे एकंदरीतच काय भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर या उमेदवारांना या ठिकाणी हजर करून घेताना मोठ्या प्रमाणावरती या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं पार पडणार आहेत अशा आहेत जागा राज्यात पवित्र पोर्टलनुसार शिक्षक भरती होणार आहेत याबाबत पोर्टलचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले त्यानुसार जाहिरात प्रसिद्धी केल्या आहेत राज्यातील रिक्त जागा पुढील प्रमाणे अनुसूचित जाती एक हजार सातशे चार अनुसूचित जमाती दोन हजार एकशे सत्तेचाळीस अनुसूचित जमाती पेसा पाचशे पंचवीस व्ही जे ए चारशे सात एन टी बी दोनशे चाळीस एन टी सी दोनशे चाळीस एन टी डी एकशे नव्याण्णव इतर मागासवर्ग एक हजार सातशे बारा ई डब्ल्यू एस पाचशे चाळीस एस बी सी दोनशे नऊ एस एसई बी सी एक हजार एकशे चोपन्न आणि सर्वसाधारण नऊशे चोवीस अशा जागा या भरतीमधून भरल्या जाणार आहेत हे होतं आपलं पहिलं अपडेट आणि या पहिल्या अपडेटनुसार या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की शिक्षक भरती जी आहे ही स्पर्धा वाढलेली आहे जागा कमी असल्यामुळे त्याचबरोबर अतिरिक्त शिक्षक समायोजनाचासुद्धा मोठा प्रश्न आहे पाच हजार अतिरिक्त शिक्षक आहेत याचा परिणाम भरतीवरती होत आहे त्याचबरोबर स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंदोलनं होत आहेत त्याचबरोबर राज्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे भरती करण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी उमेदवार सर्व जागांची मागणी करत आहे यानंतर पुढील अपडेट पाहूया पुढील अपडेट आहे ते म्हणजे आश्रमशाळेतील शिक्षक भरती विषयक आश्रम शाळेतील दोनशे ऐंशी कर्मचारी अतिरिक्त दोन हजार सतरा अठराचा सेवक संच समाज कल्याण विभागाकडून सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध समाज कल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचा दोन हजार सतरा अठराच्या सेवक संचानुसार दोनशे ऐंशी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त झाले आहेत त्या अतिरिक्त शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी या विभागाने प्रसिद्ध केली आहे त्यांचे जिल्हांतर्गत समितीने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे समायोजन करायचे आहे समाज कल्याण विभागामार्फत राज्यात आश्रमशाळा चालवल्या जातात या शाळात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळा चालविणाऱ्या संस्थांना अनुदान दिले जाते विद्यार्थी संख्येनुसार कर्मचारी भरती संस्था करते आश्रमशाळेत कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन वेतन देते मात्र गेल्या तीन चार वर्षापासून विद्यार्थी संख्येत सातत्याने घट होत आहे त्यामुळे कर्मचारी अतिरिक्त होऊ लागले आहेत जिल्ह्यात प्राथमिक आश्रमशाळेचे चार मुख्याध्यापक माध्यमिक आश्रमशाळेचे एक मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळेचे एकशे चाळीस सह शिक्षक माध्यमिक आश्रमशाळेचे शाळेचे सत्तर सहशिक्षक विविध आश्रमशाळेतील दोन अधीक्षक वीस कनिष्ठ लिपिक तेरा शिपाई पाच अर्धवेळ ग्रंथपाल दोन नाईक नऊ प्रयोगशाळा सहाय्यक तीन स्वयंपाकी बंद पडलेल्या शाळेतील सर्व कर्मचारी अकरा असे एकूण दोनशे ऐंशी कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत विशेष म्हणजे आर टी ईनुसार प्राथमिक आश्रमशाळांचा सेवक संच देण्यात आला तर माध्यमिक आश्रमशाळांचा सेवक संच देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यापूर्वी हरकती मागवल्या आहेत अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच याबाबत हरकती मागवल्या आहेत त्यासाठी वेळही खूपच कमी दिला आहे त्यामुळे त्यात काहीतरी गौड बंगाल असल्याचे सांगण्यात आले कर्मचारी अतिरिक्त करताना संस्थाचालकाने आपल्या मर्जीतील व सेवेने कमी असलेल्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच ज्युनियर कर्मचाऱ्यांना ठेवून ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त केल्याची चर्चाही सुरू आहे ती जबाबदारी समाज कल्याणची अतिरिक्त शिक्षकांच्या याद्या संस्थेने व्यवस्थित दिल्या आहेत की नाही याची खात्री समाजकल्याण कर विभागाने करायची आहे कोणत्याही शिक्षकावर अन्याय होऊ नये हा या त्यामागचा हेतू आहे त्यामुळे समाज कल्याण विभाग याबाबत काय निर्णय घेते ते आपली जबाबदारी पेलणार का याकडे अतिरिक्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे एकंदरीतच एक काय आश्रमशाळेतील दोनशे ऐंशी शिक्षक हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत लक्षात ठेवा सोलापूर जिल्ह्यातील ही बातमी आहे दोनशे ऐंशी कर्मचारी अतिरिक्त ठरलेले आहेत अशीच परिस्थिती बहुधा आश्रमशाळेची असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यातील सुद्धा आपण पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं होतं बऱ्याच आश्रमशाळा कमी पटसंख्ये अभावी बंद के करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी या बंद केलेल्या आश्रमशाळेतील शिक्षक असतील तसंच राज्यभर आश्रमशाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत पर्यायाने या आश्रमशाळेतील शिक्षकांना कोठे सामावून घेणार हे सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि यांची विचार यांची जर समायोजनाची प्रक्रिया आहे ही समायोजनाची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या जागेवर झाली तर निश्चितपणानं जिल्हा परिषदेची जी काही रिक्तपदांची संख्या आहे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कमी होण्यास मदत होणार आहे त्यानंतर पुढील बातमी पाहूया आपण शिक्षकांच्या नोकऱ्या अडचणीत हे शेवटचं अपडेट असून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांमधील शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य केली आहे त्यामुळे खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पहिली ते आठवीतील प्राथमिक शिक्षकांना तीस मार्चपर्यंत टी ई टी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत गेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शाळांमध्ये नियुक्त झालेल्या पहिली ते आठवीतील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा ई टी बंधनकारक केली आहे ही परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांचे प्रमाणपत्र शिक्षण परिषदेकडे दे सादर न केल्यास शिक्षकांची सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार शिक्षकांना टी ई टीचे प्रमाणपत्र घेता यावे यासाठी प्रत्येक वर्षी ही परीक्षा घेण्यात येते पहिली ते आटीमधील शिक्षकांनी आपल्या प्रमाणपत्राची मूळ प्र पडताळणीसाठी तीस मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर करण्यात यावीत तसेच जे शिक्षक प्रमाणपत्र पडताळणी करणार नाहीत आणि ज्या शिक्षकांचे प्रमाणपत्र अवैध ठरेल त्यांच्या नेमणुका रद्द कराव्यात असे आदेश शिक्षण निरीक्षकांकडून देण्यात आलेले आहे एकंदरीतच काय तर टी ई टी अनुत्तीर्ण असलेले किती शिक्षक आहेत आणि त्यांची सेवा या ठिकाणी रद्द करण्याबाबत शिक्षण निरीक्षकडून आदेश देण्यात आले मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हे टी टीची आवश्यकता नसावी यासाठी किंवा टी ई टी नसावी या संदर्भात या याचिका सुद्धा दाखल चालू आहे आणि या याचिकेची सुनावणी सुद्धा होत आहे एकंदरीतच काय यांनी सुद्धा कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे त्याचबरोबर बी एड उमेदवारांनी सुद्धा एक ते पाच साठी संधी मिळावी म्हणून कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे अशा एक ना अनेक पवित्र पोर्टल विषयक सुनावणी किंवा कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या गेलेल्या आहेत एकंदरीतच एक बहुप्रतिष्ठित असणारी ही शिक्षक भरती विविध अंगाने बहुचर्चित ठरलेले आपणाला पाहायला मिळत आहे असे ही तिन्ही अपडेट आजच्या या व्हिडिओमधून पाहिले आपण आता या सर्व याच्यावरती प्रशासनाची भूमिका महत्त्वाची आहे आणि या सर्व अडथळ्यातून शिक्षक भरती प्रक्रिया कशी पार पडते हे पाहणं सुद्धा ठरेल अधिक माहिती तसे अधिक माहितीसाठी तसेच शिक्षक विषयक अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो ही सर्व अपडेट आजच्या वर्तमानपत्रातील मिळाल्या माहितीनुसार असून ही सर्व तुमच्या माहितीस्तव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहेत धन्यवाद